चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखर निकम व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ राजे चाळके यांनी काल जुन्नर तालुक्यात संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या निमित्तानं खासदार अमोल कोल्हे यांच्या कार्यालयात शाल, शुभेच्छा पत्र व शिवगंध पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, नितीन ठसाके, दशरथ दाभोळर, अमित सुर्वे हे उपस्थित होते. या निमित्तानं बोलताना आमदार शेखर निकम यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यामुळे आमदार झाल्याची भावना व्यक्त करत मतदारसंघातील नाविन्यपूर्ण कामाची माहिती दिली. यानिमित्तानं अनिल तात्या मेहेर, दिलीप कोल्हे, प्रकाश पाटे, गोविंद बोरचटे, सूरज वाजगे, गणपत कवडे, प्रणव संते, राजेश कोल्हे, तुषार डोके, तेजस झोडके यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनिल तात्या मेहेर यांनी स्वागत करत प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रामदास अभंग यांनी केले तर आभार दिलीप कोल्हे यांनी मानले. शेखर निकम साहेब त्यांचं आणि आपलं खरं एक व्यक्तिगत असं संबंध आहे, खूप मोठ्या अर्थाने जुळले आणि त्याला संस्थात्मक स्वरूप आज या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्यांचे परमपूज्य वडील सुद्धा ज्यांचा आपल्या तालुक्याशी जाणे येण्याचा संबंध सातत्याने पूर्वीपासून झालेला आहे, गोविंदराव निकम साहेब आणि आदरणीय पवारसाहेबांच्या कारकिर्दीत त्यांचे वडील राज्याचे मंत्रीपदही त्यांना पवारसाहेबांनी दिलं होतं. ते स्वतः ॲग्रिकल्चरचे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, हॉर्टिकल्चरमध्ये त्यांनी MSc केलेली आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी शिक्षण व्यवस्था त्या ठिकाणी केली. त्या ठिकाणी कोकणामध्ये आपल्याकडे जसा मावळामध्ये पाऊस पडतो आणि उन्हाळ्यामध्ये 2-3 महिने पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष असतं, अतिशय चांगल्या पद्धतीचे साखळी बंधारे त्यांनी त्या ठिकाणी बांधले आणि त्याच्या कॉलेजचा जो परिसर आहे तो अतिशय जलमय केला. हे ज्याला आता जलसंवर्धनाचं आपण काम म्हणतो, जे दुष्काळी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते झालं आणि त्याची गरज आहे, ज्या ठिकाणी अति पाऊसमान पडतो त्या ठिकाणी सुद्धा असे जर बंधारे जर झाले तर अतिशय पाण्याचा जो काय उन्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो निश्चितपणे सोडवण्यात दिली भाऊ उपयोग होणार आहे. आपण सुद्धा आपल्या मावळ पट्ट्यामध्ये हा जर हे जर उपक्रम जर राबवले सुरेश भाऊ, तर मला असं वाटतं की एक चांगलं काम आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे व आमदार अतुल शेठ बेनकेंच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा सगळा जुन्नर एक कसं आहे नेतृत्व करणार तालुका आहे, विकासाचं नेतृत्व करायचं काम सातत्याने जुन्नरने केले. आज आपल्या खासदार साहेबांनी आताच यांनी सांगितलं अभंगांनी श्री रामदासनी की तो आपला लेनचा 10 वर्ष पडलेला काम म्हणजे अशोक मोहळ अण्णांनी सुरू केलेलं पण आमच्या मध्यंतरी इथे झालंच नाही, आता खासदार साहेबांनी त्याला गती दिली आणि ते पूर्ण झालंय. रेल्वेची सुद्धा आम्ही नुसतं रेल्वेच्या कल्पना ऐकत होतो तर ती सुद्धा हायस्पीड रेल्वे आता कार्यान्वित होणार आहे. अशा पद्धतीने दळणवळणाचं जसं काम खासदार साहेब करतायत, जे दिल्लीकडचं काम आहे ते खासदार साहेब करतायत, तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आणि जो काही मावळ पट्ट्यातला टँकरमुक्त मावळ झाला पाहिजे या दृष्टिकोनात खरोखर हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि तो निश्चितपणे चिपळूणला त्यांच्या जो स्कूल कॅम्पस आहे, कॉलेजचा कॅम्पस आहे त्या ठिकाणी जाऊन बघण्यासारखा आहे आणि निश्चितपणे आपण त्याचं अनुकरण जर यंदाच्या वर्षी करू शकलो तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल. मला अत्यंत आनंद वाटला माझ्याबरोबर ते आम्ही आमच्या असोसिएशनमध्ये ॲग्रिकल्चर कॉलेजच्या असोसिएशनमध्ये ते दापोली कृषी विद्यापीठाचे अध्यक्ष आहे आणि मी लावणी कृषी विद्यापीठाचा अध्यक्ष आहे, त्यामुळं त्यांचे माझे जवळजवळ गेले 10-12 वर्ष मला अनेक वेळेला ते आमदार होण्यापूर्वी सुद्धा मंत्रालयात भेटायचे, हे आम्ही इकडून यायचो ते दुसरं काम घेऊन यायचे, ते त्यांच्या मतदारसंघात अव्यतपणे त्यांनी काम केलेलं आहे. असा खरा एक कुशल नेतृत्व करणारा माणूस व्यक्ती आज आपल्याकडे आले आणि निश्चितपणे आज आपण सगळ्यांनी यांना खासदार साहेबांच्या या ऑफिसमध्ये त्यांनी भेट दिली आणि आपण सगळ्यांच्या हितभूज करण्याची संधी
त्यांनी आपल्याला प्राप्त करून दिले. त्यांना खरं ते मला रस्त्याने येतात म्हणे, मला 7:30 कार्यक्रम मी घेतलेला आहे चिपळूणमध्ये, तरीसुद्धा त्यांनी वेळ देऊन या ठिकाणी ते आले. खऱ्या अर्थाने खासदार साहेबांच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. आणि सातत्याने आपण एकमेकाशी साहेब संबंध ठेवूया. आणि तुमचा जो प्रकल्प आहे ना, तर आम्हाला एक मॉडेल उभं करायचं आहे. या ठिकाणी अतुल बँकेशी आपण बोलून घ्या, सुरेश भाऊ, आणि ते प्रकल्प या ठिकाणी एखाद्या ठिकाणी मॉडेल आपण उभं करूया. म्हणजे तिथलं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, थोडंबहुत शेतीचा प्रश्न, नंतर फळबागा त्या ठिकाणी त्यांनी फणस आणि आंब्याची लागवडी त्या तलावाच्या शेजारी केलेली आहे, त्याचा जर उपयोग करून जर आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला काही देता आलं, विशेषतः माणिकडोलचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये आपल्याला जर अशा दृष्टिकोनातलं काहीतरी करता आलं, तर निश्चितपणे आपला हा आकाश सगळा मावळ पट्ट्यामध्ये 5 वर्षाच्यापर्यंत आपण सुजलम सुफलम करू शकू असं मला वाटतं. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या आल्याबद्दल अभिनंदन करतो. खरं म्हटलं तर अमोलजींच्या ऑफिसमध्ये येण्याची संधी मिळाली हे आमच्यासाठी खूप भाग्य असतं, कारण निवडणुकीच्या दरम्यानचा कालावधीचा विचार केला तर साधारण मागच्या निवडणुकीला मी उभा होतो थोड्याशा मताने आमचा पराभव झाला. कोणच पाठीशी नव्हतं, मोठं माणसं तर कोणच नव्हती. आणि ह्या वेळची निवडणूक आली, लोकसभेला जवळजवळ 60,000 मताने मतदारसंघ मागे गेला. आणि मग मतदारसंघ मागे गेल्यानंतर आता राष्ट्रवादीने काँग्रेसचं सरकार यापुढे येणारच नाही अशी बऱ्याचशा मोठ्या नेत्यांना, विशेषतः ज्यांना ज्यांना पवार साहेबांनी खूप काय काय भरपूर दिलं, त्या सगळ्यांना असं वाटलं की आता काय सत्ता येणार नाही. आणि मग आमच्यातले पण मोठे ज्यांना ज्यांना जेवढं दिलं तेवढं सगळे सेनेकडे गेले, कोण सेनेत गेला, कोण भाजपमध्ये गेला, कोण आणि कुठे गेला, मग माजी आमदार असतील, माजी मंत्री असतील आणि रनिंग काय काय लोक होते. त्यामुळे निवडणूक ही लढवची नाही, लढवूच नको असं माझं सगळ्या मित्रपरिवाराचं म्हणणं होतं. कारण शेवटी एवढा व्याप आहे, संस्थेचे व्याप आहेत, हे आहेत, कशासाठी पुन्हा पुन्हा आपण त्या ह्याला सामोरं जायचं. पण 5 वर्ष आम्ही अगदी ग्रामीण भागात छोट्या छोट्या वस्त्यात जायचं, आता जातो ठीक आहे, आता आमदार आहेत, 4 माणसं आपोआप येतात, पण तेव्हा आम्ही जायचो, तो येतोय तो शेतकरी कधी किंवा तो कधी कार्यकर्ता येई, पण तासभर आपलं गाडीतच बसा, झाडाखाली बसा, असं करत 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 संघटना वाढवायचं काम केलं. देवरूखसारखा माझा तालुका आहे, तिथं एकही माणूस असा नाही की कुठं भाऊ यायचं झालं तर बिन पेट्रोल न देता तो कुठं जाईल. एक पंचायत समिती सदस्य नाही, एक ग्राम पंचायतीचा सदस्य नाही, जिल्हा परिषद तर खूप लांबची, नगरपंचायतीत कोण नाही. आणि मग ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही 5 वर्ष दादा खूप काम केलं होतं. मग पाण्यात काम भरपूर केलं, अनेक ठिकाणच्या पाणी योजना चालू केलेल्या, बोअरला पाणी नव्हतं त्या बोअर चालू करून दिल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शासकीय पद्धतीने, नदीतला गाळ काढण्याचं केलं, पाणी योजना वैयक्तिक लेवलला अत्यंत वेगवेगळ्या मार्गाने आम्ही त्या पुऱ्या केल्या, तरी देखील आमच्यामध्ये कुठलाच उत्साह नव्हता की काय आता 60,000 मताधिक्य आपण तोडू शकत नाही कशासाठी. सगळं होतं अचानक कळलं एक दिवस आम्हाला की अमोलजी कोल्हेंची तारीख तुम्हाला अमुक अमुक दिवशी देतोय तर कार्यक्रम घ्यायचा घ्या, असं पहिली वेळ आली. पण आमच्यातल्या काही लोकांना अजून सेनेत जायचं होतं, त्यामुळे त्यांनी तो कार्यक्रम मोठ्या लोकांनी नाही घेतला पहिल्या वेळी की नको कार्यक्रम, पावसात काय कार्यक्रम नको, पुढंच हो. आणि मग ते गेले, नंतर ही तारीखपर्यंत आम्हाला दुसऱ्यांदा मिळाली. आणि मग ती त्या तारखेनंतर चिपळूण शहराच्या, मला वाटतं आमचं एक एंट्री आहे गुहागरमधून, तिथं जो महिला आणि पुरुष तरुण वर्गाचा इतका उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला की आम्हाला, आम्ही मंडप केला होता छोटासा, कशाला जास्त गर्दी होणार नाही, आणि सगळ्या विक्रम आमचे तोडी मोडीच निघाले. आणि तिथपासून त्यांनाही लेट झाला होता, 3-4 तास मला वाटतं आमच्या कार्यक्रमाला लेट झाला होता, तरी तिथून जो उत्स्फूर्त बघितल्यानंतर अमोलजी स्वतः खाली उतरले, भगवा झेंडा त्यांनी चौकाचौकात नाचवला, आणि मग ते वातावरणातला बदल आणि तरुणांमधला उत्साह इतका प्रचंड आला की आता आम्हाला वाटलं निदान मागच्या वेळी जरी आम्ही लढत आता देऊ शकतो. पण सुदैवाने सगळ्यांनी खूप साथ दिली आणि 30,000 फरकात निवडणूक पण ही जिंकता आली. सगळे आता इथं दशरथ आहे, अबू आहे, बाबू आहेत, ही सगळी अशी छोटी छोटी तरी चिपळूणातली बरी मोठी माणसं आहेत. आम्हाला तिकडे देवरूपला तर कोणच आता शिकवतं, पण त्या यात्रेन माहोलच बदलून गेला आमचं. त्यामुळे मी नेहमी भेटले की सांगतो दादा आमदार झालं असं तुमच्यामुळे,
कारण तुमच्यामुळे आमच्यामध्ये कॉन्फिडन्स झाला आणि त्यांनी त्या पद्धतीचे बाकी काय भाषण किंवा ज्या गोष्टी काय आपल्याला सांगायची गरज नाही त्या उत्साहात सगळा उत्साह जागृत झाला. त्यामुळे त्यांच्या ऑफिसमध्ये येण्यामुळे मला देखील मला खूप समाधान वाटलं, आनंद झाला. आणि असेच संबंध जसे दादांनी सांगितले तसे एक आपले संबंध पुढच्या काळातही चांगले कसे राहतील आणि एकमेकाकडे देवाणघेवाण करून तुमच्यातल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करून आमच्या भागात कशा नेता येतील. आपल्याला काही आमची मदत काही लागणार नाही, कारण तुम्ही पुणा जिल्ह्यात एवढा मोठा आहे की सगळे मोठे मोठेच आहात तुम्ही सगळेच आहे. त्यामुळे तुमचीच मदत आम्हाला जास्त करून पुढच्या काळात नक्की होईल. शैक्षणिकदृष्ट्या कधी तुमच्याकडे एखाद दुसरे एखादी संस्था खूप आहे, पण अगदी ज्याला परिस्थितीच नाही पण काहीतरी करायचं असेल अशी मुलं जरी दिली की ती मी शिकवण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. आजही पंढरपूरपासूनच्या टोकापासून कुठच्याही परिसरात गेलो तर 5-50 मुलं आमची भेटतात, कारण एक कौटुंबिक नातं तेवढं निर्माण आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्या मुलांशी केलेलं आहे. त्या पद्धतीत आहेत, शेतीशी निगडीत आहेत, झाडं तुम्हाला वेगवेगळी चांगली फळझाडं किंवा काही रोपं किंवा काही गोष्टी आवश्यक असतील त्या निगडीत काही सहकार्य करता येईल ते आपण नक्की करू. अतुल दादांकडे काल आलो खरं म्हटलं तर इथं येण्याचं प्रयोजन डॉक्टर बाहेर गेला आमच्या इथे डॉक्टर चाळके इथले आणि त्यांची खूप इच्छा होती की एक दिवस तरी काही करून यायचं. आम्ही आपलं सर डॉक्टरच्या घरी जायचं एवढाच होता आणि जाता जाता अतुल दादांना भेटूया. पण गेले कालपासून आम्हाला खूप आपण मोठ्या उत्साहाने एक प्रेमाने आपुलकीने खूप चांगला सत्कार देखील आमच्या सगळ्यांचे केले, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईन. वडीलदारांबद्दल ऋण कृतज्ञता व्यक्त करीन आणि असंच प्रेम आपलं आमच्या सगळ्यांवर राहावं एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करून तुम्हाला पुन्हा सगळ्यांचं मोठ्या लोकांचे ऋण मानतो. माझ्या सर्व तरुण मित्रांना धन्यवाद देतो. तेजस पण काम चांगलं करतो. मला दोघं तिघं म्हणाले की ऑफिस कसं सांभाळ बघा जरा त्याला. आमच्याकडून माझा पोरग्याला पण आणलाय म्हटलं बघ जरा माझा म्हणजे माझा भक्त रुपेश म्हणून. आणि ही छोटी छोटीच मुलं घेऊन मी लढलं यांनी भरपूर मेहनत प्रत्येक मुलाने आमच्यात केलेली. तर ह्या गोष्टी आपण एकमेकापासून शिकत जाऊया. दादांबद्दल तर सांगायचं झालं तर ॲग्रिकल्चरमध्ये ते महामेर आम्ही संघटनेत काम करतो. त्यांचा उत्साह जिद्द चिकाटी खूप जाणगी आहे. 2-3 तास कोण मंत्र्याला भेटायचं तो भेटला नाही ते थांबतात. आमची चुळबुळ चालू होते की जाऊ दे मधलं देखील पण खूप चांगलं काम त्यांचं आहे. त्यांचाही आम्हाला उपयोग होईल. बऱ्याचशा चांगल्या ॲक्टिव्हिटी केल्या. कालसुद्धा बसलो होतो ते सुरज दादा आणि तो गोबर गॅस फूड वेस्टवर वॉटर वेस्टवर त्या यांचं माझी ओळख करून दिली. खूप चांगल्या ॲक्टिव्हिटी त्यांनी राबवल्या आहेत. मलाही त्या तिथं माझ्या परिसरात करायच्या आहेत. हे सगळं करत असताना आपले ऋणानुबंध टिकवणं जसं तुम्ही प्रेम करा म्हणतो तसं आमची जबाबदारी आहे की त्या पद्धतीने आम्हालाही तेवढं चांगलं काम करावं लागेल. ते हे वाढेल आपल्या सगळ्या. पुन्हा फारसं काही राजकीय बोलायचा विषय नाही. कौटुंबिक तुम्ही सगळ्यांनी खूप आमचं स्वागत केलं. आमच्या सगळ्या टीमच्या वतीने तुमचं मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. पुन्हा अमोल दादांना पण मनापासून धन्यवाद सांगा. सगळ्यांना नमस्कार. माझ्या वर्षांचे आमचे भाऊ अमोल कोले यांच्या ऑफिसमध्ये चिपळूणचे आमदार शेखर निकम सर यांचं स्वागत करण्यासाठी यांनी स्वतः जातीने लक्ष कशा पद्धतीने ऑफिस आहे कशा पद्धतीने कामकाज चालतं आहे याची माहिती घेण्यासाठी ते आई आले. त्यांनी त्यांच्या निवडणुकीचा पण किस्सा सांगितला. प्रत्येक ठिकाणी याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती सर नव्हतीच, परंतु हे काय झालं वातावरण बदललं. ज्या वेळेला अमोलनं इथं उभा राहिला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला राशिया घोषाला पहिली सभा झाली, म्हणजे दिलीप मोहिते पाटलांच्या मतदार तालुक्यामध्ये तिथं पहिली सभा त्यांनी झाली. पवार साहेब स्वतः ते सगळ्याला हजर होते आणि त्यावेळेला लक्षणीय उपस्थिती ज्या वेळेला साहेबांनी पाहिली महिलांची 70% महिला त्या सभेत होत्या आणि प्रचंड गर्दी झाली. त्याच वेळेला साहेबांनी अमोलला सांगितलं अमोल तू निवडून आल्यात जमाय म्हणले आणि आता तुझ्या मतदारसंघात तू वेळ कमी दे आणि महाराष्ट्रामध्ये तू सगळीकडे फिर. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला त्यावेळेला अमोल कमी वेळा उपलब्ध झाला. एवढी आपली तकीची लढती असताना सुद्धा किंवा प्रस्थापित उमेदवार पाडायचा असताना सुद्धा कमी वेळेत आम्ही सर्व मंडळींनी सुरज आम्ही सगळेच होते गणपतराव होते आम्ही सर्व गोविंदराव होते
आम्ही सगळ्या मंडळींनी त्याचं एक घेतलं आणि त्या पद्धतीने आम्ही कामकाज केलं. आता विषय राहत राहिला, तात्यांनी तुम्हाला एक विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून सर तुम्हाला सांगितलं. आमच्याकडे हीच परिस्थिती आहे मावळ भागामध्ये, पाऊस प्रचंड पडतो पण पडलेलं पाणी वाहून जातं, चार महिन्यानंतर तिथे प्यायलंसुद्धा पाणी नसते. साधारण मला साल आठवत नाही पण साधारण एक 2003 साली मी 2002 पंच समितीला सदस्य होतो, त्यावेळेला गणपतराव असा विषय झाला का मी सिवनला घेऊन आलो, मृत संधारणचे काही लोकं आली, खडकातल्या टाक्या करायचं त्यावेळेला ठरवलं. म्हणजे इथे एक पाणी साठवणुकीची एक व्यवस्था करा. तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये धडक कार्यक्रम तो चालूच झालेला नव्हता. तर मी म्हणलं बघ करायचं. मग ते एक दिवशी खोमणे मामा होते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, त्यांना म्हणलं मामा या तुम्ही जरा आपण बघू जरा आमच्याकडे मावळ भागामध्ये अशाची परिस्थिती. माझा मतदारसंघ नव्हता सर, माझा इल्ला पण मग वाटायचं तिथे अशी बेकार परिस्थिती. मग अजितदादांच्या पाठीमागे आम्ही लागलो, दादांच्या, मी आणि खोमणे मामा, त्यांची त्यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, त्यांच्या तालुक्यात. म्हणजे दादा असं असं करायचं असा असा विषय, ते म्हणजे नक्की तुमच्या मार्गस्थ होईल ना विषय होईल म्हणलं. मग खडकाचे टाके घ्यायचा हा संकल्पना आमची होती, शासनाने त्याला शिवकालीन नाव दिलं आणि हा कार्यक्रम जुन्नर तालुक्यापासून चालू झाला. आणि मड खोरं कुकडी घोरण मीना खोऱ्याच्या मध्ये त्याचा चांगला पद्धतीचा खडक होता. इकडच्या बाजूला ते शिवकालीन एक टाकी झाली, त्या रॉकमधून पाणी निघून जायचं म्हणून ते बंद केलं. आतून दादा चांगले अभ्यास होईल खासदारांचं. आता तुम्ही संसदेत भाषणं ऐकताय खासदारांची, पण ते मोदींशाला सुद्धा समजत नाही. आता एका याला उत्तर द्यावं. हे सगळी आमची दोन्ही माणसं खूप अभ्यासू आहे आणि आदिवासी भाग आमच्याकडे जास्त आहे. तुमच्याकडं समजा कोकण भागामध्ये आदिवासी लोक कमी असतील पण आमच्याकडे आदिवासी लोक ज्यांना कष्ट केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही किंवा काही मिळवल्याशिवाय पर्याय नाही अशा लोकांना पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या पाठी लागून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. काही लागले आमची थोडीफार मदत तर आम्ही खारीचा वाटा उचलून तुमच्या बरोबर राहू. मी आता हे भाषण करायला उभं राहिलं नाही, तुमचे आव्हान मानायला उभं राहिलं. तर तुम्ही इथं आलात, तुमचं तर आम्ही स्वागतच करतो. नेहमी येत जा, ह्या रस्त्याने जाताना आम्हाला फोन करा, सुरज आहे आम्ही आहे, तुमचं नेहमीच आदरित तिथे करायला सर आम्हाला आवडेल. कारण ह्या राजकारणामध्ये जमिनीवर असणारी माणसं खूप थोडी आहेत. आता परवा 3 दिवस फक्त कुटुंबासाठी खासदारांनी वेळ द्या. कुटुंबासाठी आम्ही सर्वांना घेऊन दिवसात एक एक दोन वेळा गप्पा मारायला बसायचो. काय काय त्याच्यात म्हणजे अशी जमिनीवर असणारी माणसं फार थोडी आहेत राजकारणात. त्यात आम्ही तुमचं लगेच परीक्षण निरीक्षण आमचं झालेलं आहे. तुम्ही काय 30,000 मताने निवडून आलात हे आम्हाला त्याचं झाला. तुम्ही इथं आलात त्याबद्दल मी तुम्हाला तुमचे आभार मानतो.